स्पेशल गेट में डाले आगे नहीं जाएगा। बाजूला साहब बाजूला समोर कैमरा है चला बाजूला आगे मत जा मत जा आगे। ये गणेश खाली कर रहे गणेश तेरा पूरा कैमरा आ रहा है यार मेरे आगे भारत माता की जय वंदे मातरम। अरे धक्का मत मारो चेहरा नहीं निकाल वो देख सामने खड़े पानी चालू करो पानी अरे सर को बाजू सब लोग कैमरे पे पानी ये तो पीछे दो सर ओ सर चलो एक मिनट सर अरे बस क्या चिंता क्या तेरे चक्कर में पीछे आ गया मैं बाजू चलो बाजू पीछे चलेंगे तो सब लोगों को बड़ा व्यू मिलेगा और पूरा ट्रैक्टर मिलेगा अपने को पीछे आ जाओ पीछे से लोग होगा सब लोग अरे क्या चला ना सबके सब कुछ चला मीडिया वाले सब कुछ चला ना यार जरा सर जरा सर पूरे सर पूरे सर पूरे अरे मागे सर का एकदम पूरे यही मागे सर का मागे आ जाओ सर आ जाओ आ जाओ आ जाओ चलो चलो चल दो चल 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 ब्रेक मार दे दे सर जाओ दे दे आगे सर आगे सर कहो दादा अरे बाबा आगे आगे ये सही के पीछे एक ये आज पीछे चल पीछे चल गेट में डाले आगे नहीं जाएगा बस 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 सर चलो 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 आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ एक गणेश गणेश सीधा बाद में मेरा काम कर काम करा कौन नहीं करेगा
ए मोबाइल 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 पीछो पीछो मोबाइल मोबाइल कौन बोला पीछे मेरे को कौन बोला हाँ नहीं सुन रहा तो क्या करूँ। हाँ बीएमसी का बस हो गए तो जो ये आजो 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 अच्छा अच्छा बस है हमारे बस आ रहे हैं लेकिन नहीं सुन रहा है आपको कितने बजे बस बजे ओपा ठीक है सरका बजे सरका बजे मुंबई शांत बस मुंबई शहरा मध्ये डीप क्लीनिंग ड्राइव हा आपण एक संकल्पना मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी राबवतोय। गेल्या 15 दिवसापासून डीप क्लीनिंग ड्राइवला सुरुवात झालेली आहे आणि मी स्वतः त्याचा रिव्ह्यू घेतोय। पालकमंत्री संबंधित आमदार खासदार सर्व लोक आणि एनजीओ आहेत शाळेतली मुले आहेत नागरिक आहेत या डीप क्लीनिंग ड्राइव मध्ये सहभागी झालेले आहेत। खरं म्हणजे मुंबई शहरामध्ये ही आमची संकल्पना आहे मुंबई शहरातले रस्ते प्रमुख रस्ते अंतर्गत रस्ते झोपडपट्टीतले रस्ते गल्लीबोळातले रस्ते झाडू मारून स्वच्छ करणे त्याच्यावर माती आहे ती ब्रशनी साफ करणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी मारून पाणी पाण्याने रस्ते स्वच्छ धुतणे हा एक कार्यक्रम आहे। त्याचबरोबर त्याच वेळी गटर सफाई करणे फुटपाथ सफाई करणे आतल्या गल्ल्या साफ करणे नाले सफाई करणे आणि पब्लिक टॉयलेट साफ करणे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि यामुळे एक चांगला इम्पॅक्ट विजिबल इम्पॅक्ट लोकांना मिळतो आणि ॲट ए टाईम 2-3 हजार लोक जेव्हा काम करतात तेव्हा सर्व परिसर अगदी झाडून पुसून धुवून साफ होऊन जातो। मग लोकही त्या ठिकाणी कचरा टाकत नाहीत कचरा कुंडीमध्ये टाकतात कारण लोकही त्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मग रुटीन जे काम आहे ते दुसऱ्या दिवशी येऊन 50-100 माणसं जी आहेत ते साफ करतात त्याच्यामुळे खूप चांगला इम्पॅक्ट होतोय। आज जुहू बीच वर देखील आपण आलेलो आहोत इथे जुहू बीच देखील अनेक लोक मला नागरिक भेटले ते देखील स्वतः याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आमदार स्वतः इन्वॉल्व आहेत आणि हे करत असताना एक मशीन आहे ती ऑटोमॅटिक मशीन आहे त्याच्यामध्ये दगड असेल कचरा असेल प्लॅस्टिक असेल हे सगळं ती मशीन आहे त्याच्यामध्ये खेचून घेते आणि त्याच्यातून फक्त ही वाळू जी आहे ही वाळू इथे राहते अशा प्रकारचे सॅग्रिगेशन देखील या मशीनच्या माध्यमातून होतं। ती मशीन आपण आज प्रात्यक्षिक म्हणून मी स्वतः चालवली देखील आणि म्हणून संपूर्ण मुंबई शहर आपण टप्प्याटप्प्याने या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपण घेतोय आणि त्यामुळे मला वाटतं आणि जे पोल्युशन आहे पोल्युशन कमी करण्यासाठी रस्ते धुण्यामुळे कमी होईल वॉटर फॉगर आपण ठेवलेले आहेत अँटी स्मोक गन आपण ठेवलेले आहेत आणि या सगळ्यामुळे मुंबईतलं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न महापालिकेचा सुरू आहे। स्लम एरियामध्ये अजूनही ही जी स्वच्छता आहे ती पोहोचलेली नाही। स्लम एरिया पण आम्ही घेतलेला आहे
धारावीची स्वच्छता केली, आपण पाहिलं पूर्ण धारावी स्वच्छ करून टाकलं, गल्ली बोळे पब्लिक टॉयलेट गटर बिटर सगळे, अशा सगळ्या म्हणजे फक्त प्रमुख शहर प्रमुख रस्ते नाहीत, प्रमुख शहर नाहीत किंवा प्रमुख विभाग नाही, तर संपूर्ण मुंबई अगदी स्लम पासून मेन रोड पासून पब्लिक टॉयलेट पासून सगळं आपण टार्गेट करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला मुंबई अतिशय स्वच्छ सुंदर आणि निरोगी झालेली दिसेल. सर एक शेवटचा प्रश्न, नवाब मलिकांच्या संदर्भामध्ये यहां पर डीप क्लीन ड्राइव ए कॉन्सेप्ट लेकर मुंबई कॉर्पोरेशन काम कर रही है. पिछले 15 दिन से काम शुरू हुआ है. इसके मुताबिक जो पहले रोड सफाई होना, रोड की मिट्टी निकालना, उसके साथ फिर पानी से रोड धोना, ये मेन रोड हो गए. इंटरनल रोड है वो भी ऐसे करेंगे. झोपड़पट्टी के अंदर के रोड है, गलियां है, उसको भी साफ करेंगे. पब्लिक टॉयलेट साफ करेंगे, फुटपाथ साफ करेंगे, गटर साफ करेंगे, नाले की सफाई होगी और पोल्यूशन कम करने के लिए यहां पर रोड पानी से धोए जाएंगे और वाटर फॉगर भी लगाए हैं, एंटी स्मोक गन उसका भी इस्तेमाल कर रहे हैं, जिसके मुताबिक आज पोल्यूशन कम होते जा रहा है. और बाकी जहां से जहां डेब्रिज है, मिट्टी है, वो जो कंस्ट्रक्शन एरिया है जिसके प्रोजेक्ट शुरू है, उसको भी पूरा प्रिकॉशन लेने को कहा गया है. प्रिवेंटिव जो भी जो करना है वो सब करने को सूचना दी हुई है. इससे सिर्फ कॉरपोरेशन नहीं, इस यहाँ लोक प्रतिनिधि है, नागरिक है, स्कूल के बच्चे हैं, ये सब लोग इसमें शामिल है. इसकी वजह से मुंबई स्वच्छ सुंदर होगी और निरोगी भी होगी. सर वाहतूक और नियंत्रण आणण्यासाठी मार्शल ची नेमणूक करणार आहात, त्या सगळ्या संदर्भात काय बोलाल? हा देखावा त्यांनी तरी करून दाखवायला पाहिजे होता पूर्वी 20 वर्ष. तेही केलं नाही, तेही जमलं नाही. आज मी तुम्हाला सांगतो, कोणी काही म्हणो, कुठल्याही आरोपाकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही काम करतोय. 30,000 कर्मचारी आज या मुंबईमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या घरांचाही आम्ही विषय काढलाय. त्यांच्या कॉलनीमध्ये देखील सफाई करतोय, त्यामुळे ते एक तास अगोदर कामावर यायला लागलेत. ही मोठी अचीवमेंट आहे. सफाई कर्मचारी हा खरा मुंबईचा हिरो आहे आणि त्याला आम्ही कामाला लावलेला आहे. तो प्रामाणिकपणे काम करतोय. त्याचे रिझल्ट जे बोलतायत ना, त्यांचा रिझल्ट त्यांना दिसतील आणि मग त्यांचे डोळे पांढरे होतील. वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्शल गाड्या वाकड्या तिकडे रस्त्यावर लावतात त्या नीट लावण्यासाठी आणि त्याचबरोबर हॉकर जे आहेत आपले त्यांनाही व्यवस्थित हॉकर झोन मध्ये त्यांनाही डिसिप्लिनने व्यवसाय करण्यासाठी मार्शल ही संकल्पना देखील आम्ही आणतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.